अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी निनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर शहरातील इंदिरा आवाज जामनेरपुरा या भागामध्ये होत असलेली अवैध दारू विक्री बंद करण्याबाबत इंदिरा आवाज येथील महिला भगिनींनी जामनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांना निवेदन दिले आहे। जामनेर शहरातील इंदिरा आवाज भागात सर्रास दारू विक्री होत असल्याकारणाने इंदिरा आवाज येथील महिला भगिनींनी आक्रमक पवित्रा घेत जामनेर पोलीस स्टेशन गाठले। लवकरात लवकर या वस्तीत होत असलेली गावठी दारू बंदी करण्यात यावी या मागणीचे निवेदन पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांना देण्यात आले। जामनेर शहरात होत असलेल्या दारू विक्री संदर्भात जामनेर पोलीस सतत कारवाया करत आहे। या भागात ठोस पंच व साक्षीदार मिळत नसल्यामुळे न्यायालयीन प्रक्रियेमध्ये या कारवाया टिकत नसल्याने याकरिता सुज्ञ नागरिकांनी पुढे येऊन पोलिसांना सहकार्य करावे। पोलिसांनी अशा दारू विक्रेत्यांसंदर्भात हद्दपारीचे प्रस्ताव वरिष्ठांपर्यंत पाठवले आहे, त्यांच्यावर लवकरात लवकर कारवाई केली जाईल अशी प्रतिक्रिया PI किरण शिंदे यांनी माध्यमांसमोर दिली आहे। आज तुम्ही इतक्या मोठ्या महिला घेऊन सनी तर जामनेर पोलीस स्टेशनला आलेले आहेत, नेमका तुमची समस्या काय आहे? आमची दारू बंद व्हायला पाहिजे बा। कसं बा, दारू विकता, लहान लहान लेकरं पेतात, ते तोंडाला लावतात, पोरी राहतात लहान लहान, मोठ्याला पोरी यायची अंजामान, यांच्यावाले काही गोष्ट करायला पाहिजे ना, बंद करायला पाहिजे ना दारू। तुम्ही काहीच कारवाई करता नाही तर मग कसं काय होणार आहे? तुम्ही ज्या भागात राहता त्या भागामध्ये इंद्रावादमध्ये राहता ना आम्ही, पोरी आहे, सगळ्या बाया कामाला जातात, कोणी खाटीवर येऊन बसतो, कोणी गाय देतो। कोणत्या प्रकारची दारू विकली जाते तुमच्या एरियामध्ये? आमच्याच घराचं फुगे फुगे विकता, गावठी घराच्या मागे फेकता, घरामध्ये फेकता, आज घरात फेकले, काल डायरेक्ट कॅना फेकते ना आमच्या घरामध्ये, माणूस नाही आहे, पोरगा नाही आहे, मग यांना काय करा आम्ही ना, मग ते कारवाई तुम्ही करायला पाहिजे ना, कारवाई करता तर आम्ही जाऊ नाही का? आम्ही काय करणार? आम्ही जळगाव जाणार आहे, कारवाई कर सांगता आम्ही, इथून जाऊ नाही तर आम्ही काही जाणार नाही, आणि त्यांना बी उकलून आणा इथे, आम्ही तर आम्ही जाऊ। साधारण तुमच्या आवारामध्ये तिथं घराजवळ किती दिवसांपासून किंवा किती वर्षापासून दारू विक्री चालू आहे? नाही, ते 3-4 वर्षापासून चालू आहे, पण कोणीच कारवाई करत नाही। कारवाई करायला गेले तर लगेच बोलता दे आम्हाला, आम्हाला म्हणता गा देता, तुमच्याकडून काही होत नाही, नुसते बोलता तुम्ही, आमचं कोणी काही करू शकत नाही असे म्हणता। कोण म्हणता सर? दारू विकणारे म्हणता ना, आमच्या नावाची कंप्लेंट करा, आमचं नावं सांगा, कंप्लेंट करायला तर लगेच सांगता का, मग आम्ही करून घेऊ, तुम्ही जा घरी। हेच म्हणलं आहे ना, मी पोलिसांची बाजू सांगतो तुम्हाला,
येथे तुम्ही नाव लिहिलेले आहे सुनंदाबाई मालचे उषाबाई वडार आणि राजू रमेश मोरे हत्तीकांवरही आपण कारवाया केलेल्या आहेत बरोबर. त्याच्यानंतर याच्यापूर्वी मागच्या आठवड्यात जेव्हा तुम्ही आमचा तरी एकत्र जमला होता मला फोन आला त्या दिवशी यांच्या सगळ्यांच्या घर झडता घेतल्या त्या दिवशी काही मिळून आलं नाही. वधवड रोडला एका ठिकाणी भरपूर काहीतरी 12 लिटर बरोबर त्याच्यावर पण कारवाई केलेली आहे. आता याच्यामध्ये आमची अडचण एकच आहे सगळ्यात मोठी दारूची कारवाई केल्यानंतर कोणीही पंच व्हायला तयार नाही कोणीही साक्षीदार व्हायला तयार नाही कोणीही कोर्टात यायला तयार नाही. मला माहिती आहे याच्यापूर्वीचा पण बरेचसा रेकॉर्डिंग आहे माझ्याकडे. तुम्ही 10 चांगली लोक द्या मला ज्यांना लिहिता वाचता येतात सह्या येतात जे कारवाईला पंच म्हणून आणि साक्षीदार म्हणून सोबत राहतील अशा लोकांची यादी द्या. ते लोक कंटिन्यू पोलिसांसोबत जेव्हाही फोन करतील पोलिसांचे जे बीटचे स्टाफ आहे त्यांचे नाव नंबर मी तुम्हाला देतो त्यांचे नाव नंबर मला द्या कारवाईला सोबत. याच्यात 100 ने 1001% तुम्हाला सहकार्य होईल आणि कारवाई होईल. अजिबात त्रास होणार नाही. 1000 तुम्ही 100% म्हणताय मी तुम्हाला सांगतो 1000% कारवाई होईल 1000% सहकार्य होईल. हे सगळे घरात कोणीच नाही माणूस पण मी तुम्हाला काय सांगतोय तुम्हाला 100% कारवाईची अपेक्षा आहे. मी 1000% सहकार्य करायला तयार आहे कारवाई करायला तयार फक्त याला विनाकारण वेगळे वळण देऊ नका. वाढचं वळण समाजाचं वळण हे वळण ही माझी पद्धत नाही काम करायची. माझी तिसरी नोकरी आजपर्यंत सिंगल ॲलिगेशन नाही आहेत एक डाग लावून घेतलेला नाही मी आजपर्यंत. आणि माझ्या इतक्या पुढे येऊन फील्डवर उतरून कारवाया सुद्धा कोणी केलेल्या नाही हे तुम्हालाही मान्य आहे काही प्रॉब्लेम नाही. आता त्या दिवशी कारवाई केली 5 मोटरसायकल उचलून आणल्या. बघा आपलं दुर्दैव किती आहे आपल्याच त्याच भागात राहणारे लोक गाडीवाला इकडताय तो गाडीवाला इकडताय मग पोलीस कारवाई करताय ना हे तुम्ही कसं वर तोंड करून सांगता की याची गाडी सोडा त्याची गाडी सोडा हे बोलताना कसे शिफारसी करतात. मग दारू विकणारा काय दारू पिणारा काय त्याच्या अड्ड्यावर येऊन बसणारा काय हे सगळे कायद्याच्या दृष्टीने चुकीचेच आहे ना. शिक्षा सगळ्यांना झाली पाहिजे ना कारवाई सर्वांवर झाली पाहिजे. माझ्याकडे काही लोकांच्या रेकॉर्डिंग आलेले आहेत मी तुम्हाला सांगेल ती जी कारवाई केली ना काय नाही होतं त्या दिवशी गाड्या आणल्या त्या दिवशी कारवाई केली नाही नाव सांगा त्याचं. आणि मी आता नाव सांगत नाही तुमच्यातच उपस्थिती इथे माणसं हेच माणसं दुसऱ्या दिवशी एसपी सरांकडे जाणार होते का जाणीवपूर्वक याच्यावरच कारवाई करतात म्हणून समाजाने घेतलं तुम्ही होता का तिथे ऐकायला तुम्ही ऐकलं का तुमच्या कानाने. तुम्ही नेहमी एकच बाजू बघता नाण्याची दुसरी बाजू कधीच बघत नाही. तुम्ही काय काय बोलले कोणाकोणाची फोनवर सगळ्या लोकांनी मला येऊन सांगितलं कशाला सामाजिक स्वरूप देता दारूवाल्यासाठी तुम्ही पुढे येता का कोण बोललं सामाजिक तुम्ही ऐकलं का तुम्ही दारूवाल्यावर विश्वास ठेवला का मग आम्ही कारवाई करायची नाही का दारूवाल्यावर मग कशासाठी तुम्ही त्याला सामाजिक स्वरूप का देता. तुम्ही कोण बोललं तुम्ही ऐकलं का सांगितलं मग तेच सांगतो ना ज्याच्यावर 10 दारू तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवताय का बोललो ना मी त्याच्यानंतर आणि बोललो का नंतर काही कशासाठी 4 लोकांना फोन करून त्याला सामाजिक स्वरूप देत होते भेटली तर बोललो आम्ही त्याला माझ्याकडे यायचं होतं मी रेकॉर्डिंग केली पूर्ण मला विचारायचं ना भेटल्याने बोललो. तुम्ही दारूवाल्यावर विश्वास ठेवता माझ्यावर ठेवून बघा बरं कधी तरी विषय कसा होता की भरपूर झाला आम्ही तुम्हाला नवीन निवेदन दिलं तुम्ही त्या गोष्टी लक्ष घेतल्या अहो तुम्ही याच्यापूर्वी जुन्या पोलीस येऊन गोंधळ घातला त्याच्यावर दारूची रेकॉर्डिंग होतं त्याची गाडी सोडा त्याला सोडा म्हणून ती पण रेकॉर्डिंग आहे माझ्याकडे दारूवाल्याला सोडा म्हणून तुम्ही येऊन गोंधळ घातला होता तेव्हा किती धंदे झाले यावय धंदे मी आता तुमच्यावर आलो ना म्हणून तुम्ही या गोष्टी काढता आलं का लक्षात. तुम्ही फक्त तुमची स्वतःची बाजू बघताय ह्या महिलांना अडचण आहे ना मग तुम्हाला सामाजिक स्वरूप द्यायचं कसं कळतं याच्यामध्ये कोण बोललं तुम्ही ऐकलं का ऐकलं काही माहिती भेटाल म्हणून तुम्ही क्लिअर ॲलिगेशन करणार का. तुम्ही इथं तुमचा वार्ड घेऊन आलाय तुमचं राजकारण घेऊन आलाय तुमचा समाज घेऊन आलाय त्यासाठी आलाय का इथे अडचणी त्या महिलांच्या आहे मला त्यांच्या अडचणी सोडायच्या आहे मला राजकारण बघायचं नाही मला वार्ड बघायचं नाही मला समाज बघायचा नाही. मी एक पोलीस निरीक्षक आहे मला सगळे नागरिक माझ्या हातीतले सारखेच आहे मला जात धर्म पंथ वाढ हे मी आजपर्यंत केलं नाही. मी पोलीस निरीक्षक आहे मला माझी जबाबदारी कळते तुम्ही शांत बसा मला माझी जबाबदारी कळते
नका बोलू, आवश्यकता नाहीये, मग तुम्ही वार्ड बोलणार, तुम्ही समाज बोलणार, काय करणार इथे? आमच्या एरियातले लोक आम्ही बोलणार नाही का? इथे वार्ड काढू नका, मी तुम्हाला परत एकदा सांगतोय, तुमचा वार्डाचा इथं काही संबंध नाहीये. मी सक्षम आहे त्यांना सांभाळायला, त्यांना सुरक्षा द्यायला. तुम्ही राजकारण म्हणून इथे आले का? तुम्ही राजकारण करायला पोलीस स्टेशनला आले का? मग कशासाठी वार्ड काढतोय? मला माझा तालुका सांभाळायचा आहे, फक्त तुमचा एक वार्ड नाही सांभाळायचा. सर काय सांगाला, जामनेरपुरा भागातील महिला त्यांच्या आवारामध्ये दारू विक्री होत असल्याच्या समस्या घेऊन आपल्या पोलीस स्टेशनला आलेल्या होत्या. महिला निवेदन घेऊन आल्या तर हे अगदी योग्य आहे. यापूर्वी वारंवार आपण त्या एरियामध्ये धाडसत्र राबवलेलं आहे. आजही त्या ठिकाणी दारू विक्री चालू आहे असे समजतात. आपला स्टाफ त्या ठिकाणी गेला, त्या महिलांच्या समक्ष आपण चेक केलं, पण आपल्याला काही मिळून आलं नाही. त्या महिलांनी जे निवेदन दिलेलं आहे त्यातल्या ज्या दारूवाल्यांवर कारवाया कराव्या असं त्यांचं म्हणणं आहे, त्यांच्यावर आपण यापूर्वी वारंवार कारवाया केलेल्या आहेत. यापूर्वी आपण जे नियमाचे आणि कायद्याचे वारंवार दारू विक्री करून उल्लंघन करतात त्यांच्यावर जरब बसावा म्हणून MPDA सारखे प्रस्तावसुद्धा वरिष्ठांकडे पाठवलेले आहेत. यापूर्वीच आपण स्वतंत्र पथक स्थापन केलेलं आहे. काही तांत्रिक अडचणी आमच्या अशा आहेत की ज्यावेळी आम्ही रेड्सला जातो किंवा छापेमारी करतो किंवा कारवाया करतो, कुणीही सहसा पंच म्हणून साक्षीदार म्हणून तयार होत नाही. आणि ज्यावेळी न्यायालयाचे न्यायनिर्णय वाचले जातात तर त्यामध्ये पंच हजर नाही, स्वतंत्र साक्षीदार नाही, त्यामुळे त्या केसेस सुटतात. अशा केसेससाठी पोलिसांना पब्लिकने सहकार्य करणं खूप गरजेचं आहे. टिकाऊ पंच, टिकाऊ साक्षीदार जर मिळाले तर या केसेस शेवटपर्यंत तडीत जाऊन आरोपींना शिक्षा केली जाईल. आणि आरोपींना शिक्षा केली की या ज्या प्रकार आहेत हे आपोआप थांबतील, याला 100% आळा बसेल. या बातमी इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.